आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. घाबरू नकोस सरू, आपल्याच माणसांना आपल्या घरात मी कैद्यासारखं नाही राहू देणार. सुधा मॅडमशी बोलणं झालंय माझं. उद्या गावात दुसरीकडे त्यांची सोय करायला सांगितलंय मी त्यांना. आई दुसरीकडं? तुम्हाला माहिती आहे ना अनु मॅडमची तब्येत कशी, बाहेर वातावरण कसं आहे, आणि अशा वेळी त्यांना कोण आसरा देणार आहे? आणि जरी आसरा दिला तरी अख्खा गाव ओळखतो आदित्यला, 100 प्रश्न विचारतील ते. द्यावीत मग त्यांनी उत्तर. हे समजे प्रश्न त्यांना उभे केलेत ना, देऊ देत त्याला उत्तर. आई आई तुम्हाला कळत कसं नाहीये, अनु मॅडम जर गरोदर नसत्या तर मी हा हट्ट केला नसता. अहो आपलं घर असताना तुम्ही त्यांना दुसरीकडे जायला सांगितलं का? आणि पुण्यात असताना सुद्धा मी मामांना हेच सांगून गप्प बसल होत ना, याचसाठी अट्टास होता. हे बघ सुंदरे, आपण त्यासनी घरात घेतलं जाय ना, आणि ही तर कुणी बी माणूसकी सोडलेली नाही. पण आदित्यराव आई संगत कशा वागल्यात हवं तुला, तरी बी त्या सौताच्या पायावर ठाम बरे उभे राहिल्यात. पण म्हणून आतड तुटायचं राहिला सरकार. त्या सुद्धा मॅडम आपल्या सगळ्यात कायद्याची भाषा करतात. त्यांची उठ बस त्यांचा पाहुणचार आपण करायचा, आणि आपल्या मंगलताईनं सौताला कोंडून घ्यायचं. अगं ह्यो कुठला न्याय आहे? मामा मला समद मान्य, पण आता या क्षणाला अनु मॅडम आणि त्यांच्या लेकराची काळजी घेणं हे आपलं कर्तव्य. आणि अनु मॅडम जाणून आपल्या दारावर नाही आलेत आपल्याला त्रास द्यायला, त्यांचा पण नाहीलाज होता म्हणून ते आलेत ना. आणि राहिला विषय आईचा, तुम्ही तुम्ही तिची काळजी नका करू, तिला मी समजावते. पण आता दुसरा कुठलाच पर्याय नाही ना आपल्याकडं ना त्यांच्याकडे. मामा प्लीज, हे बघा आज अनु मॅडमच्या जागी जर दुसरी कुठली परकी गरोदर बाई असती ना तर मला माहितीये. आओ मामा या जगाची मदत करणारी जात आहे तुमची. वाटलं सर अनु मॅडमला परकी गरोदर बाई समजा, मी तुमच्या पुढे हात जोडते. भाऊजी मी अनु मॅडमला माझ्या 2 नव्या न वापरल्या साड्या देईन, तुम्ही आदित्यला 2 शर्ट द्या तुमचे. आणि मला एवढंच सांगायचंय की आपण अंगणात प्रसादाचं पान ठेवलं त्याच्यासोबत अतिथीचं पण पान ठेवलंच ना, मग असं समजा देवानं आपल्या घरात पाहुणं धाडले आणि त्यांचा मानपान आपल्याला करायलाच पाहिजे प्लीज. इतकं बजावूनही तुम्ही मला इथेच आणलं हिच्या हिच्या घरात. अनु तू काय बोलतीयस, अगं इथे आणलं नसतं तर तुझ्या जीवावर बेतलं असत. तू फक्त तुझ्या तब्येतीचा विचार कर ना, नसते हट्ट नको ना करू. ओ प्लीज यार, तू दुसऱ्या कुठल्या गोष्टीचा विचार करू नकोस. बाहेर काय अवस्था आहे माहितीये ना तुला, 10 लोकांच्या हातापाय पडलो तरी कोणी आसरा दिलेला नाही आपल्याला. ह्या घराशिवाय दुसरा आसरा नाहीये. तू 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 फक्त आहे ना आता स्वतःच्या तब्येतीचा विचार कर, आपल्या बाळाचा विचार कर, आणि प्लीज बाबा तू 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 शांत रा. आणि हे बघ फक्त एकच दिवस काढायचा इथे, उद्या बघू दुसरीकडे कुठेतरी सोय. बेटर काही करून उद्याच्या उद्या इथून निघायचं आपण. कपडे आणले होते तुमच्या तिघांसाठी. आणि तुम्हाला दुसरीकडे कुठेही जायची गरज नाही, तुम्ही इथे राहू शकता. बाहेरचं वातावरण लई खराब आहे,
आणि अशा वातावरणात तुम्ही बाहेर पडणं तुमच्या तब्येतीसाठी चांगलं नाही. भूल दुरुस्त होईपर्यंत तुम्ही इथं राहू शकता. मी तुमच्या तोंडासमोर येणार पण नाही. आता या परिस्थितीत सगळ्यांनाच थोडं ऍडजस्ट करावं लागेल. काही गरज नाहीये तुझ्या उपकारांची. आणि सांग तिला मम्मा काय करायचं उद्या ते आम्ही आमचं बघू. अनु काय बोलतीस तू? तू तुझ्या तब्येतीकडे लक्ष दे, बाकी आम्ही बघू. सॉरी सुंदरी आणि थँक्यू या कपड्यांसाठी. स्वयंपाक तयार होतोय, मी तुमची पानं आत पाठवून देते. बघितलंस किती मोठेपणा दाखवते, किती ऍटिट्यूड भरलाय बघ तिच्यात. आणि हे बघ, तिच्या उपकारांची आपल्याला काही गरज नाहीये. आपण इथे आलोय ना, तिथे राहतोय त्या राहण्याचे जेवणाचे जे काही पैसे होतील ना ते तिला देऊन टाक तू. हात सोडते तुझ्या पुढे, वाद घालू नकोस. आता जेवण ये, ते मुकट्याने जेव आणि आराम कर. तुझी डिलिव्हरीची डेट जवळ आली, पुण्याला पोहोचेपर्यंत लेबर पेन सुरू व्हायला नकोय. आता पोटात दुखत होतो ते कस बस कंट्रोल केलंय. पॉलचा आराम होता तो. डिलिव्हरीची डेट जवळ आली की होत असं, पण प्लीज प्लीज आता टेन्शन घेऊ नको, पॅनिक होऊ नको, फक्त तुझ्या बाळाचा विचार कर ग प्लीज. सिरियसली अनु प्लीज, मी एक काम करू का, मी तुझं ते काय ते रिलॅक्सिंग म्युझिक आहे ना ती थोडा वेळ ऐक, तू शांत होश. हा तुला